हॅलो गाईज, मी आहे फुडी डीजे आणि माझ्या सबस्क्रायबरनी मला रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही मराठीमध्ये आळूच्या वड्याची रेसिपी आमच्याबरोबर शेअर करा. सो चला तर मग पाहूया आपल्याला आळूच्या वड्यासाठी लागणारे साहित्य. आळूची पानं, बेसन, तीळ, मीठ, तांदळाचं पीठ, हळद, ओवा, जिरं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिरची, लसूण, कोथिंबीर, ओवा आणि जिरे बारीक करून घ्यायचं एकत्र. आता आपण वाटून घेतलेलं आहे हे आपण आता बेसनमध्ये मिक्स करूया. आता आपण ह्यात हळद टाकूया. एक चमचा हळद टाकली आपण. आता ह्यात तीळ टाकूया. तांदळाचं पीठ, तीळ आणि तांदळाचं पीठ मी 3-3 चम्मच घेतले होते. आता मीठ टाकूया. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण. आता आपण ह्यात थोडं पाणी घालून छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आपण अजून थोडंसं पाणी ॲड करूया. आपण ह्यात जास्त पातळ नाही करायचं, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. जास्त आपल्याला पातळ नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही. मीडियममध्ये आपल्याला हे करायचं आहे. तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही ॲड करा. हे बघा, आपलं पीठ तयार आहे. अशा प्रकारे आपलं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण भरून घेऊया. गॅस मी ऑलरेडी ठेवला आहे आणि मी त्यात 2 तांबे पाणी टाकलेलं आहे व चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे. तर चला मग आपण आळूचं पानं भरायला घेऊया. आता मी इथे आळूचे पान घेतलेलं आहे. आपण लेयरची आळूवडी करणार आहे. पहिलं आपण सारण लावून घेऊया. आता आपण दुसरं पान घेऊया आणि हे पान सरळ ठेवलेलं आहे, हे आपण उलट्या साईडने ठेवायचं अशा प्रकारे आणि लावून घ्यायचं सारण. अशा प्रकारे मी सर्व पानं उलटे आणि सरळ लावून घेणार आहे. तुम्हाला जसे लेयर किती बनवायचे त्यानुसार तुम्ही लावा. अशा प्रकारे आपला लेयर तयार झालेला आहे. आता मी हे फोल्ड करून घेणार आहे. थोडंसं लावून घ्यायचं आणि फोल्ड करायचं. हे बघा, आपलं असं तयार झालेलं आहे आणि मी गॅस ऑन ठेवलेला आहे. ते आता मी हे मी ह्यात ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत मी बाकीचे पण बनवून घेते. अशा प्रकारे मी सगळे आळूचे पानं भरून घेतलेले आहे आणि आता मी ह्याच्यावर झाकणार आहे. पण हे 25-20 मिनिट तुम्ही ठेवून घ्यावा. आता 25 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करून पाहूया आपल्या वड्यात झालेत की नाही. अशा प्रकारे आपल्याला छान उकडून घ्यायचे आहेत. आता आपण ह्याच्या वड्या पाडूया. एकदा तरी चेक करून पाहूया आपण आपल्या वड्या तयार झालेत की नाही. अशा हे बघा, चिकटलं नाही आहे, आपल्या तयार झालेलं आहे. आता आपण वड्या पाडून घेऊया. हे बघा, आपण एक वडी काढून घेतलेली आहे. आता आपण त्याच्या वड्या पाडूया. अशा प्रकारे आपण वड्या पाडून घेऊया सगळे. आता आपण तळवण्यासाठी गॅस ऑन करून घेऊया. गॅस ऑन केलेला आहे. आता आपण त्यात तेल टाकूया. आता आपण फास्टवर ठेवूया गॅस.
आणि आपल्या वड्या काढून झालेल्या आहेत। अशा प्रकारे वड्या काढून घ्यायचे। आता आपण हे तेल तापलं का पाहूया आणि तळवायला टाकूया। आता आपलं तेल तापले की नाही आपण चेक करून घेऊया। आपलं तेल तापलेलं आहे। चला मग आपण वड्या टाकूया। आपण असं असं एक एक करत वड्या टाकून घ्या। आपल्या वड्या टाकल्यात। आता आपण गॅस थोडंसं बारीक करूया, चांगलं खुसखुशीत तळून घेऊया, थोडंसं हलवून पाहूया कसं झालेलं। हे बघा कुठेही तुटलेले नाही आहेत, लेअर किती छान पडलेले आहेत। अशी छान गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आहेत। आतून बेसन चांगलं तळलं पाहिजे आणि आतली पानंही अशी छान कुरकुरीत होतील। आपल्या वड्या डीप फ्राय करा, गॅस मीडियमच ठेवलेला आहे मी। आपल्या वड्या चांगले तळून झालेले आहेत हे बघा। आता आपण हे बाहेर काढूया। आपल्या आळूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत। हे बघा किती छान लेअर पडलेले आहेत आणि आतूनही छान तळलेले आहेत, एकदम क्रिस्पी झालेले आहेत। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली ते।